everyone, this is Bhavna and I welcome you all to Namaste. सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने आम्ही सगळे बाहेर चाललोय. तर इथे बर्मिंगहॅम मध्ये एक टेम्पल आहे, ते बालाजीचं मंदिर आहे, पण मग तिथे बाकीच्या पण सगळे देव आहेत आणि आम्ही अजून बर्मिंगहॅमला त्या मंदिरात गेलेलो नाहीये. सो आमच्यासाठी नवीन एक्सपिरियन्स आहे आणि विहानला घेऊन चाललोय. तर विहानला छोटा वारकरी बनून नेतोय. ते पाहू शकता विहान. इकडे बघ. हॅलो मन, हाय कर हॅलो हाय. आणि त्याचा आम्ही आधीच एक फोटोशूट पण केलं होतं घरात आणि ते खूप छान झालं होतं. सो आम्ही म्हटलं की आता परत त्याला तसं छोटासा वारकरी बनून घेऊन जाऊ. आजचा दिवस पण खूप छान आहे. इट्स व्हेरी हॉट आउट हिअर अँड यू कॅन सी. इथे ते गाडी चालवत आहेत आणि मी मागे बसलीये विहानला कंपनी द्यायला. तर विहानची सध्या मस्ती चालू आहे. विहान आणि आम्ही आता इथे आलोय डिझेल भरायला. काय प्राइस आहे ओपेट डिझेलची? इथली फ्युएल कॉस्ट खूप वाढलेली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या प्रायसेस खूप वाढलेल्या आहेत. डिझेल हे 2 पाऊंडला आहे, म्हणजे 200 रुपये. खूपच महाग झालंय 4 ते 5 महिन्यात. मागच्या तर ते खूपच जास्त महाग वाटतंय. एनी वेज तुम्ही आता बघत असाल आम्ही निघालेलो आहे आणि इथे माझा छोटा हरी झोपलेला आहे आणि हाच परफेक्ट टाईम आहे त्याला रेडी करायचा. आणि इथे मी त्याला रेडी केलेला आहे, त्याला गंध वगैरे लावलेला आहे अँड वी आर गुड टू गो. आम्ही आत्ताच पोहोचलो आहे आणि ॲक्च्युली जिथे टेम्पलला जायचं होतं तिथे 2:30 वाजता टेम्पल बंद होणार होतं. आता 2:30 वाजलेत. सो आम्ही टेम्पलला न जाता आधी शॉपिंग सेंटरला जाणार आहोत आणि त्यानंतर आम्ही टेम्पलला जाणार आहोत. सो टेम्पल ओपन्स ॲट 4 म्हणून मग थोडा 2-3 तासाचा जो टाईमपास होता तो आम्ही इथे करतोय. तर ही जी स्ट्रीट आहे ती खूपच डिफरंट वाटली आणि तिथे खूप असे पेंटिंग करून ठेवलेले आहेत वॉलवर आणि आजूबाजूला. सो आय शो यू दॅट. लुक ॲट दिस इज वेल. वेल नाव रीच टू द शॉपिंग सेंटर अँड इथे तुम्ही बघत असाल इथे कुठेतरी टेनिसचा गेम चालू आहे, त्याचं स्क्रीनिंग इथे होत आहे, लोक इथे बसलेले आहेत. इनफॅक्ट वरतीसुद्धा जे रेस्टॉरंट्स आहे जिथून व्ह्यू आहे तिथून लोक बघतायत. आणि हे तिथलं एक ओल्ड चर्च विच इज व्हेरी फेमस. आणि इथले जे इथलं जे शॉपिंग सेंटर आहे त्याला बुलरिंग शॉपिंग सेंटर असं म्हटलं जातं. काय करशील या खरं तर आम्ही शॉपिंगच्या उद्देशाने आलोच नव्हतो, त्यामुळे आता प्रश्न पडलाय जायचं कुठे. हा आहे शॉपिंग सेंटरच्या बाहेरचा एरिया आणि इथून ॲक्च्युली ट्रेन स्टेशन आहे ते, त्याचं नाव आहे ग्रँड सेंट्रल. इट इज क्वाईट फेमस आणि बघायला तर इतकं सुंदर आहे. आणि शॉपिंग सेंटरच्या अदर साईडला बाहेर आलात की तिथे खूप सारे शॉप्स अँड रेस्टॉरंट्स आहेत. आणि मग तिथे एक इंडियन स्ट्रीट फूड पण आहे जे आम्ही इकडे आम्ही जायचा विचार करतोय. आणि विहानला भूक लागल्यामुळे आम्ही बाहेर जेवणाचा प्लॅन ड्रॉप करून इथे फीडिंग रूममध्ये आलो. तर असा काही फीडिंग रूम आहे आणि
ही एंट्रन्स आहे आणि एंट्रन्समधून मध्ये आल्यानंतर तुम्ही इथे नॅपी चेंजिंग स्टेशन्स बघतात. खूपच सुंदर त्यांनी आणि इतकं क्लीन हायजेनिक होता एरिया. आणि इथे तुम्ही विहानला बघत असाल खेळताना, तर सगळे जे कॉर्नर्स असे राऊंड शेपमध्ये बनवलेले ते सो दॅट बाळांना ते लागणार नाहीत. इवन भिंती होत्या त्याचे पण कॉर्नर्स राऊंडमध्ये होते. हे असे प्रायव्हेट फिडिंग रूम पण होते तिथे. दिस इज अनादर फिडिंग रूम. आणि हाच बाहेर बसायचा एरिया. सो आम्ही इथेच विहानला घेऊन बसलेलो आहे. सध्या तरी इथे कोणीच नाही आहे. सो बाहेर आल्यानंतर आम्ही इथे बघितलं आणि इथे असं छोटीशी खेळणी होती. आम्ही फर्स्ट टाईम विहानला अशा कुठे बसवलं. सो हा खूपच एक्सायटेड होता बसण्यात आणि त्याला ते बघायला खूपच आवडत होतं. तर एक राईड काहीतरी 2 पाऊंडची होती, म्हणजे 200 रुपये. आणि ही अशी राईड होती, म्हणजे फक्त वर खाली होत होतं. आणि ही लव्ड इट. आणि राईड झाल्यानंतर सुद्धा त्याला इतका मजा येत होती की त्याला उठायची इच्छा नव्हती. आम्ही खूप वेळा प्रयत्न केला पण तो येतच नव्हता. आमची शॉपिंग झाली, आम्ही भरपूर टाइम स्पेंड केला तिथे आणि आता मी निघालो आहे टेम्पलकडे जाण्यासाठी. आणि जाताना काय लक्षात आलं, तर आम्हाला सनग्लासेस सापडत नाही आहे त्यांचे. सो प्रॉबेबली आम्ही कुठेतरी ठेवले असतील, नाही तर ते गाडीतच कुठेतरी असणार आहे. पण आम्ही जवळपास 15 ते 20 मिनिटं आम्ही फक्त सनग्लासेस शोधण्यात घालवले. आता आम्ही जस्ट मंदिरात पोहोचतो आहे. ही एंट्रन्स होती श्री व्यंकटेश्वर मंदिराची, किंवा बालाजी टेम्पल पण त्याला म्हणतात. तर संडे असल्यामुळे आणि इतका छान दिवस असल्यामुळे ते खूप गर्दी दिसते. म्हणजे इतक्या गाड्या पार्क केलेल्या होत्या पार्किंगमध्ये, त्यावरून वाटतंय की मंदिराच्या आजू परिसरात पण खूप गर्दी असेल. आणि हे असं मंदिराचा परिसर आहे, खूपच सुंदर. आणि मंदिराच्या आतमध्ये मी रेकॉर्ड करू शकली नाही, पण बाहेरचं मी दाखवू शकते. तर बाहेर तुम्हाला इथे बघताय ना, तर हे सगळे वेगवेगळे मंदिर आहेत. तर बालाजीचं मंदिर सगळ्यात मोठं मंदिर आहे इथे. त्यानंतर शंकराचं मंदिर आहे, साईबाबांचं मंदिर आहे, गणपतीचं आहे, अजून बरेचसे साऊथ इंडियन म्हणजे देवं आहेत, जे आपल्याला त्यांची नावं माहिती नसतील असे. पण खूप सुंदर जे पण मंदिर आहेत खूपच सुंदर आहेत. आणि हे इथे एक छोटासा तलाव होता. आणि इथे ना फक्त आपण इंडियनच नाही, तर इथले जे इंग्लिश लोक आहेत ते सुद्धा इथे देव खूपच भक्तिभावाने पूजा करतात. आणि आपल्यापेक्षा सुद्धा ट्रेडिशनल कपडे त्यांनी घातलेले असतात, साड्या असो किंवा काही वेगळं. तर इथे तुम्ही बघत असाल आणि हे त्यांच्या मुली जे आहेत ते खेळत आहेत इकडे. आणि विहानला त्यांच्यासोबत खेळायला मजा येते. इवन त्यांनासुद्धा विहानशी खेळायला आणि विहानचे पेहराव बघून त्यांना पण खूप छान वाटतंय. आणि इथे मागे जे शेड दिसतंय त्याच्यामध्ये प्रसाद डिस्ट्रीब्युट केला जात होता. सो सगळे जे भाविक आहेत ते इथे येऊन प्रसादाचा आनंद घेत होते. चल
तिथे आम्ही एका फॅमिलीला भेटलो, ते पण मराठी होते आणि त्यांच्या बाळासोबत विहान मस्त खेळत होता. आणि इथे मी खूप सुंदर सनसेट रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करते आणि दॅट्स वेन आय रिअलाइज की टाईम हा नियरली 10 वाजलेत. आणि इथे मी टाईम दाखवण्याचा प्रयत्न करते बट आणि इथे दिसत आहे 21:44, सो नियरली 10:15 वाजलेले आहेत. सो आत्ता 10 वाजलेले आहेत, 10 वाजता घरी पोहोचलोय आणि दिस इज हाऊ द स्काय इज लुकिंग. म्हणजे रात्री 10 वाजता सुद्धा इतका उजेड असतो इथे. Well, thank you so much for watching this video, and if you like this video, give it a thumbs up and subscribe to my channel.